नमस्कार ॲडव्हेंचर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी ललना थोरात. नजर टाकूया हेडलाईन्स. मुंबई पालिका भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय. भाजपाच्या विजयानंतर आशिष शेलार यांचा शिवसेनेवर निशाणा. महाराष्ट्राचा कमांडो शहीद मिलिंद यांच्यावर नंदुरबार मध्ये अंत्यसंस्कार. मुलींच्या लग्नाची चिंता करू नये, मुलांच्या लग्नाचा विषय चिंतेचा. गाडीच्या धडकेत दोन विद्यार्थिनी ठार. आणि अक्षय कुमारच्या आणखी एक नव्या सिनेमाची घोषणा. ऍडव्हेंचर न्यूज घेऊन येत आहे नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुश खबर. आता नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुश खबर, ऍडव्हेंचर न्यूजने आपल्यासाठी आणली आहे युट्यूबवर ऍडव्हेंचर जॉब लिंक. ह्या लिंकद्वारे आपणाला हव्या असलेल्या क्षेत्रातील नोकरीची माहिती कधीही कुठेही पाहता येईल. तर त्यासाठी दर रविवारी बघत रहा ऍडव्हेंचर जॉब लिंक फक्त युट्यूब चॅनलवर. धन्यवाद. चला आता वळूयात सविस्तर घडामोडींकडे. सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे. मुंबई पालिका भांडुप पोटनिवडणुकीमध्ये सेनेच्या उमेदवार मीनाक्षी पाटील यांचा पराभव झाला, तर भाजपच्या उमेदवार जागृती पाटील या विजय झाल्या आहेत. भांडुप पोटनिवडणुकीला मतदारांनी चांगलाच प्रतिसाद दाखवला आहे. या पोटनिवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात होते, मात्र खरी चुरस शिवसेना विरुद्ध भाजप उमेदवारांमध्येच होती. भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांना 11,129 मत पडली, तर शिवसेनेच्या मीनाक्षी पाटील यांना 6,337 मत पडली. भाजपच्या जागृती पाटील या तब्बल 4,792 मतांनी विजयी झाल्या. तर इकडे भांडुप पोटनिवडणुकीनंतर मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाचा विजय अशा शब्दात भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाचा विजय अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. भांडुप मधील वॉर्ड क्रमांक 116 मधील पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मीनाक्षी पाटील यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर आशिष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास हा विजय विकासाचाच, आता सांगा वेळे कोण ठरेल, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे आता भाजपच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जम्मू काश्मीर मध्ये शहीद झालेला नंदुरबारचा वीर पुत्र मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवावर आज मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. जम्मू काश्मीर मध्ये शहीद झालेला नंदुरबारचा वीर पुत्र मिलिंद किशोर खैरनार यांच्या पार्थिवावर नंदुरबार मधील बोराळे या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. महत्वाचं म्हणजे मिलिंद हे मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या NSG कमांडोच्या पथकात होते. मिलिंद हे डिसेंबर 2002 मध्ये हवाई दलात कमांडो म्हणून रुजू झाले होते. सध्या ते लष्कराच्या तुकडीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. काश्मीर मधील बंदीपोरा मध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. मुलींच्या लग्नाची चिंता करू नये, मुलांच्या लग्नाचा विषय चिंतेचा, असं परखड मत लातूर मधल्या एका तरुणीने व्यक्त केला आहे. राज्यात 1,000 मुलांमागे 60 मुली कमी आहेत, त्यामुळे पालकांनी मुलींच्या लग्नाची चिंता करू नये, उलट मुलांच्या लग्नाचा विषय चिंतेचा आहे, असे सडेतोड मत प्रीती अंबेसंगे या मुलीने व्यक्त केले आहे. लातूरात झालेल्या एका वधूवर सूचक मेळाव्यात ही मुलगी बोलत होती. मुलीच्या लग्नाच्या चिंतेने अनेक पालक हैराण असतात. 1,000 मुलांमागे 940 एवढ्या मुली आहेत, त्यामुळे पालकांनी मुलीच्या लग्नाची चिंता करू नये, असं परखड मत या मुलीने व्यक्त केलं आहे. भरधाव गाडीच्या धडकेत दोन विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना बारामती मध्ये घडली आहे. बारामती मध्ये भरधाव गाडीनं चिरडल्याने आज सकाळी दोन शाळकरी मुलींचा जीव घेतला आहे. गाडीचा चालक पप्पू माने घटनास्थळावरून फरार झाला असून संतप्त जमावाने गाडी पेटवली. पप्पू माने हा शिवसेनेचा शहर प्रमुख असल्याचं समोर आलंय. बारामती मोरगाव रस्त्यावर हा दुर्दैवी अपघात घडलाय. समीक्षा विटकर, दिव्या पवार अशी दोन मृत मुलींची नावं असून या अपघातात एक विद्यार्थिनी जखमी झाली आहे. यानंतरची बातमी आहे सिनेसृष्टीतील. यावर्षी जॉली LLB 2 आणि टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमांच्या यशानंतर अभिनेता अक्षय कुमारने आणखी एक नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. सारघडी युद्धावर आधारित असणाऱ्या या सिनेमाचे नाव केसरी असणार आहे. या सिनेमाची निर्मिती अक्षय कुमार आणि करण जोहर दोघे मिळून करणार आहे. 2019 मध्ये होळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार असून
अक्षय कुमार आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने या सिनेमाविषयी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. या बातमीसोबतच वेळ झाली ते सांभायची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ॲडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.